नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव डी ए तांबिले आहे हे चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व इतरांनासुद्धा सांगा आज आपण केमिकल कायंटिक या चॅप्टरबद्दलची माहिती पाहणार आहोत केमिकल कायंटिक काय आहे कशाप्रकारे आपण त्याला समजून सम्झुं सांगू शकतो ते पाहणार आहोत तर केमिकल कायंटिक असा प्रकारचा पार्ट आहे इट इज ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स फॅक्टर अफेक्टिंग दिस रेट अँड मेकॅनिझम बाय विच द रिॲक्शन ऑकर्स म्हणजेच काय केमिकल कायटिक अशा प्रकारची ब्रँच आहे अशा प्रकारचं सायन्स आहे ज्यामध्ये आपण त्यांचा रेट काढू शकतो रिॲक्शनचा त्यांचे फॅक्टर अफेक्टिंगबद्दलची माहिती सांगू शकतो आणि त्यांचा मेकॅनिझमबद्दलची माहिती सांगू शकतो हे सर्व ओव्हरऑल जो अर्थ आहे तो ओव्हरऑल अर्थ म्हणजेच काय आहे केमिकल कायटिक नाव नेक्स्ट रेट ऑफ रिॲक्शन्स रेट ऑफ रिॲक्शन काय आहे हे पाहणार आहोत आपण तर रेट ऑफ रिॲक्शन यामध्ये अशी डेफिनेशन होईल इट इज डिफाईंड ॲज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन ऑर प्रोडक्ट पर युनिट टाईम्स ओके पर युनिट टाईम अनुसार चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड प्रोडक्ट हे पाहायचं म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन्स त्यानंतर आप रेट ऑफ रिॲक्शनचे दोन प्रकार आहेत ओके okay? ते दोन प्रकार म्हणजे पहिला प्रकार जो आहे तो ॲव्हरेज रेट आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो जो आहे इन्स्टँटेनियस रेट आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट मग आता यामध्ये ॲव्हरेज रेट म्हणजेच काय तर ॲव्हरेज रेट म्हणजेच इट इज डिफाईंड ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन ऑर प्रोडक्ट डिवायडेड बाय टाईम इंटरवल ओवर विच द चेंज ऑकर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन्सचं आणि प्रोडक्टचं काय होणार चेंज होत राहणार आणि चेंज कशानुसार होणार ते टाईम इंटरवलनुसार होणार ती व्याख्या म्हणजेच ॲव्हरेज रेट त्यानंतरची व्याख्या आपल्याला पाहायची ती म्हणजे इन्स्टँटिनियस रेट इन्स्टँटेनियस रेट म्हणजेच काय इन्स्ट रेट म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन्स ॲट स्पेसिफिक इन्स्टंट्स कॉल्ड इन्स्टँटेनियस रेट तर इन्स्टँटेनियस रेट म्हणजेच स्पेसिफिक इन्स्टंटला काय रेट असेल त्या प्रकारचा पार्ट म्हणजेच काय आहे तो इन्स्टँटेनियस रेट ओके